तर लॉकडाऊनमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर जसा परिणाम होणार आहे तसाच भारताचा आर्थिक विकास दर सुद्धा घटण्याची शक्यता आहे. जागतिक बँकेनं असा इशाराच दिलाय. 2019-20 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर हा 31 मार्च अखेर 4.8 ते 5% राहील. मात्र भारत 2020-21 मध्ये 1.5% ते 2.8% विकास दर राखू शकेल असं जागतिक बँकेच्या आर्थिक अहवालात नमूद करण्यात आलंय. आर्थिक क्षेत्रातल्या कमकुवत कामगिरीनं आधीच आर्थिक विकास दर खालावलेला होता आणि आता भारताला कोरोनाचा फटका बसलाय. त्यामुळे भारताचा अर्थव्यवस्थेचा दर हा आणखीनच खालावण्याची शक्यता आहे. तर बातमी आहे नवी मुंबईतून. नवी मुंबईतलं एपीएमसी धान्य मार्केट हे 15 एप्रिल पासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या संदर्भात धान्य व्यापारी, पोलीस प्रशासन आणि एपीएमसी प्रशासनाची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत व्यापारी तसंच माथाडी युनियनला मार्केट पुन्हा सुरू करण्याचे आदेश प्रशासनानं दिलेत. राज्यातले लॉकडाऊन हे 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आलंय. त्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा होऊ नये यासाठी सरकारकडून खबरदारी घेतली जाते आणि या पार्श्वभूमीवर एपीएमसी मार्केट येत्या बुधवारपासून पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.